हॅलो, नमस्कार. सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण बघणार आहोत की आठवडाभरासाठी स्वयंपाकासाठी लागणाऱ्या बेसिक गोष्टींचं कसं नियोजन करायचं आणि काही गडबडीच्या वेळेस आपल्याला किती मदत होणार आहे ह्या अशा बेसिक तयारीची, हे तुम्हाला कळणार आहे. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ संपूर्ण बघा. आवडला तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण भाज्यांपासून सुरुवात करूया. आठवडाभर भाज्या पुरतील अशा भाज्या आपण बाजारातून घेऊन यायच्या आहेत. आता हे काम आपण सुट्टीच्या दिवशी म्हणजे रविवारच्या दिवशी करू शकतो. आता आठवडाभराच्या भाज्यांचे नियोजन करताना भाज्या आणल्या लगेचच आपण एक काम करायचं आहे. ज्या फळभाज्या असतात त्यांना लगेच स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. काही भाज्या आपण कापून ठेवू शकत नाही, परंतु त्यांना धुवून व्यवस्थित पुसून ठेवू शकतो. प्रत्येक फळभाजी तीन पाण्यांनी स्वच्छ धुतली की ती थोडा वेळ वाळू द्यायची आहे. लिंबू आणि हिरव्या मिरच्या ज्या आहेत त्या व्यवस्थित स्वच्छ धुवून थोडा वेळ वाळू द्यायच्या आहेत. आणि त्यानंतर त्या आपल्याला आठवडाभरासाठी एखाद्या प्लास्टिकच्या डब्यात किंवा प्लास्टिकच्या पिशवीत, झिप पाऊचवाल्या असलेल्या पिशवीत पण ठेवू शकतो. याचप्रमाणे कढीपत्त्याची पानं जी आहेत ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि ती काढून व्यवस्थित एका पॅकबंद डब्यामध्ये ठेवली तर ती काळी पडत नाहीत. हिरव्या मिरच्या स्वच्छ धुतल्यानंतर जमलं तर त्याची देठं काढून ती पण स्टोअर करू शकतो एखाद्या झिप पाऊच बॅगमध्ये. अशा प्रकारची प्राथमिक तयारी आपण जर आठवडाभराची आधीच करून ठेवली त्यामुळे आपला बराचसा वेळ वाचणार आहे. ही जी कामं आहेत ती आपण सुट्टीच्या दिवशी करू शकतो. फक्त 1 ते 1.5 तासात ही कामं होऊन जातात. तसंच सध्याचा सीझन वाटाण्याचा आहे. वाटाणा भरपूर आपल्याला मार्केटमध्ये आलेला दिसतो आणि तो आपण भरपूर प्रमाणात आणत असतो, तर तो देखील अशा प्रकारे सोलून स्टोअर करायचा आहे. म्हणजे आपल्याला जेव्हा लागेल त्यावेळेस पटकनी तो घेता येतो. अशाच पद्धतीने ज्या शेंगा असतात, जशा की फरसबी, गवार आणि चवळीच्या शेंगा, आणल्या जर आपण त्या व्यवस्थित धुवून निवडून ठेवल्या तर त्या निवडलेल्या असल्यामुळे पटकनी आपल्याला त्याची भाजी करायला सोपं जातं. याचप्रमाणे पालेभाज्या आणल्या निवडून त्यांना व्यवस्थित स्टोअर करून ठेवायचं. कारण की आपण आणल्या जर पालेभाज्या आणि ज्या भाज्या असतात त्या अशाच फ्रीजमध्ये ठेवून दिल्या तर गडबडीच्या वेळेस आपल्याला खूप धावपळ होते. तसंच ज्या भाज्या धुवून घेतो आपण त्या पहिले थोड्याशा वाळू द्यायच्या, त्यानंतर स्टोअर करण्याआधी व्यवस्थित पुसून घ्यायच्या. भाज्या ओल्याच भरल्या गेल्या तर त्या खराब होतील, त्यामुळे त्यांना एकदम कोरडं करा. तर यांना भरण्यासाठी मी नॉर्मल कॅरीबॅगचा वापर करत आहे. झिप पाऊचमध्ये जर भरल्याच तर त्या अजून जास्त चांगल्या टिकतील. या भाज्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरल्यानंतर काही दिवसात त्यांना पाणी सुटतं, त्यामुळे या प्लास्टिकच्या पिशव्यांना होल पाडा आणि मग त्याच्यामध्ये ह्या भाज्या भरा. तर या सगळ्या भाज्या मी स्वच्छ धुवून घेतल्या होत्या आणि आता कोरड्या करून अशा प्रकारे प्रत्येक भाजीला सेपरेट कॅरीबॅगमध्ये भरलं आहे. त्यामुळे आता ह्या आठवडाभर तरी खराब होणार नाही, व्यवस्थित चांगल्या राहतील. तर आता आपण आठवडाभराच्या भाज्यांचं नियोजन कसं करायचं ते बघितलं आहे. आता आपण वळूया भाज्यांसाठी लागणाऱ्या मसाल्याकडे. बऱ्याचदा वेळेअभावी मसाल्याची भाजीच्याऐवजी आपण साधी भाजी करून टाकतो, तर त्यामुळे आपण काय करायचं आहे, आठवडाभराचा मसाला जो आहे तो करून ठेवायचा आहे. साधारण आठवड्यात आपण 3 ते 4 वेळेस मसाल्याच्या भाज्या करतो. किंवा मग कधी कधी कोणाकडे जास्त प्रमाणातही मसाल्याच्या भाज्या होतात तर त्या प्रमाणात सुकं खोबरं, कांदा, आलं लसूण हे भाजून घ्यायचं आहे. तशाचप्रमाणे कच्चं वाटण देखील आपण करू शकतो, ज्यात आपण कच्चा टॅमॅटो, कच्चा कांदा, आलं लसूण टाकून वाटून घेत असतो. ते देखील आपण करून स्टोअर करू शकतो फ्रीजमध्ये. अशाच प्रकारे प्रत्येकाकडे वेगवेगळे वाटण लागत असतात. कधीकधी हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लसणाचं वाटण लागतं, ते देखील आपण करून ठेवू शकतो. ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपल्याला खूप हातभार होतो, आपलं काम जे आहे ते खूप लवकर होतं. वाटण ठेवण्यासाठी स्टीलचा डबा एकदम उत्तम आहे. स्टीलच्या डब्याऐवजी एअरटाईट एखादा कुठलाही डबा तुम्ही घेऊ शकता. तर आणखीन एक महत्त्वाची स्वयंपाकात लागणारी गोष्ट ती म्हणजे आलं लसणाची पेस्ट. ज्या प्रमाणात आपल्याला आठवडाभर लागणार आहे तेवढं आलं लसूण आपण इथे वाटून घ्यायचं आहे. आलं लसूण पेस्ट जी आहे ती आपल्याला रोजच्या स्वयंपाकात कंपल्सरी लागत असते, त्यामुळे ही करून ठेवलेली कधी पण चांगलीच.
आता हे सगळे आपण जे वाटण केलेले आहेत ते आपण व्यवस्थित डब्यांमध्ये भरून फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतो. कमीत कमी आठवडाभर तरी ह्या गोष्टी अजिबात खराब होत नाहीत. आता काही गोष्टीत आपण फक्त लसूण घालतो, आलं घालत नाही, त्यामुळे लसूण अशा प्रकारे मी निवडून ठेवलेला आहे. तर आपल्याला रोज स्वयंपाकात लागणाऱ्या ह्या महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत, जे वाटण आहेत, ते इथे मी करून घेतलेले आहेत. अशा प्रकारे आपण बेसिक तयारी जर स्वयंपाकासाठी करून ठेवलीच तर आठवड्याभराचे जे कामं आहेत ती आपली पटकनी होतील. एक्स्ट्रा कामांना जो वेळ लागणार आहे तो पण लागणार नाही. सुट्टीच्या दिवशी फक्त 1 ते 1.5 तासात ही सगळी कामं होऊन जातात. तर मी आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला नक्की हेल्पफुल ठरेल. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका. आणि अशाच हेल्पफुल व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटत राहणार आहोत अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी आता तुमचा निरोप घेते.